आणि यानंतर जाऊयात साताऱ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत. झाड बघायचं झाड. अरे काय मग मधीच लोक म्हणायला लागतात कशाला गेले कशाला गेले कशाला गेले. मग मधीच सांगायचं यांच्या ऑफिसनं फाईल काढायला गेले आणि तीन दिवसात फाईल किती काढल्या 65 फाईल काढल्या. अजय आला पास साहेब आम्ही 2-3 तासात 65 फाईल काढतो. तीन दिवस 65 फाईल काढायला लागतात. 3-3 हजार फाईल पडल्या. ही अवस्था आहे. अक्षरशः मलाही वाटत होतं की काहीतरी आपल्या सातारचे सुपुत्र आहेत जरी ठाण्यामध्ये गेलेले असले तरी पण काय राव काही नाही. खरं मित्रांनो ह्याचं आपण नीटपणे विचार करा. ह्याच्यात राज्याचं नुकसान होत आहे. माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. 1.5-2 लाख मुलांना मुलींना नोकऱ्या मिळणारे प्रकल्प परराज्यात गेले. काही केलं नाही यांनी. आम्हाला सांगितलं की आणतो काही आणलं नाही. आणायची धमक पण नाही यांची. त्याच्या संदर्भामध्ये मधी गाजर काय दाखवलं की शासकीय नोकर भरती करणार 75 हजार मुलांना मुलींना नोकरी लावणार. काय झालं त्याचं. कुठे गेले 75 हजार. काही नाही. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या अडचणी. कुणी त्या मंत्रालयात बसायला तयार नाही. कोण किती दिवस असतं त्याची माहिती घ्या. त्याच्यामध्ये आता आपल्या भागात 3-4 जिल्ह्यात काल आज उद्या परवा 4 दिवस पाऊस सांगितलाय. महाराष्ट्रामध्ये कधी एप्रिल एंडला आणि मे मध्ये पाऊस पडलेला बघितलाय का. अवकाळी पाऊस. काही काही ठिकाणी पूर आले नद्यांना. गारपीट. फळबागांचं नुकसान झालं. बारमाही पिकाचं नुकसान झालं. आम्ही मदत करणार पंचनामे करणार. अरे कधी करणार. त्या शेतकऱ्याचा अंत किती बघताय. त्याची सहनशीलता संपली ना. आम्ही करणार आम्ही करणार. कधी करणार. त्याला तिथं बसावं लागतं आणि करून घ्यावं लागतं. काही लोकांना मदत होत नाहीये. काहींचे पत्रे उडालेले आहेत. काहींची घरदारं पडलेली आहेत. इतकी जण वीज आकाशामध्ये कडाडती ती वीज पडून कितीतरी जनावर आणि माणसं मृत्युमुखी पडली. काही सरकार ढिम्म. आम्ही करतोय काय करतोय. आमदार निधी वाटपाला पण स्थगिती. काय कारण आहे बाबा. मी 1 कोटीचा आमदार निधी होता. पूर्वी 2 कोटी केला. विचार आहे आमदारांना. 2-3 केला. 3-4 केला. 4-5 केला. केला की नाही. न मागणी करता केला. आणि आपलं सरकार असतं तर ती 7 कोटीपर्यंत केला असता. दरवर्षी 1 कोटी वाढवणार होतो. आमदार काही स्वतः खर्च करणार आहेत. शेवटी मतदारसंघामध्ये काही प्रश्न असे असतात की जे आम्हाला जिल्हा परिषदेच्या फंडातनं करता येत नाही. आमच्या प्लॅनमधनं घेता येत नाही. आमच्या नॉन प्लॅनमधनं घेता येत नाही. कुठल्याच